हेलो स्टूडेंट्स, अपन युनिट नंबर सेकंड रिलेशनल डाटा मॉडेल हे युनिट स्टडी करतो आहे। अपन डाटाबेस किंवा रिलेशनल डाटा मॉडेलचे बेसिक काही कन्सेप्ट्स मागच्या लेक्चरला अपन स्टडी केले होते। आता आपल्याला आजचा जो काही आपला कन्सेप्ट आहे तो आहे ईएफ कॉड्स रूल्स फॉर आरडीबीएमएस। म्हणजे आता आपण बघितलं होतं की रिलेशनल डाटा मॉडेल हे ईएफ कॉड यांनी इन्व्हेंट केलं आहे, डेव्हलप केलं आहे, आणि ते आपण टेबलच्या फ्रंटमध्ये त्यामध्ये डाटा स्टोअर करतो। कमर्शियल पर्पजसाठी हे मॉडेल यूज होतं, ह्या सर्व गोष्टी आपण स्टडी केल्या होत्या। मग आता हे जे मॉडेल आहे किंवा हे रिलेशनल डाटा मॉडेल आहे, हे डाटा मॉडेल जवळपास 1980 यामध्ये डाटा स्टोअर करण्याचं किंवा हे मॉडेल वापरण्याचं काम सुरू आहे। मग आता वेगवेगळे फायनान्शियल रेकॉर्ड्स असतील, मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक्स किंवा पर्सनल डाटा, इंडस्ट्रियल डाटा, हा काय जो काय सर्व डाटा आहे तो ह्या आरडीबीएमएस किंवा हे काय रिलेशनल डाटा मॉडेल आहे, हे डाटा मॉडेल यूज करून त्यावरती प्रोसेसिंग किंवा ते सेव्ह केलं जात आहे। मग आता हा जो काय डाटा आहे तो डाटा प्रॉपर पद्धतीने सेव्ह करण्यासाठी किंवा त्यावरती प्रोसेसिंग करण्यासाठी त्याला काहीतरी रूल्स पाहिजे की प्रत्येक सॉफ्टवेअर किंवा प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये हे रूल्स सेम पाहिजे किंवा सारखे पाहिजे, जेणेकरून जी काही इंडस्ट्री आहे, डेव्हलपमेंट इंडस्ट्री आहे, त्यांनी काय केलं पाहिजे की त्या रूल्स फॉलो केले पाहिजे आणि त्या पद्धतीने सर्व ॲप्लिकेशन बनवले गेले पाहिजे। म्हणजे कोणीही युजर असो किंवा एंड युजर असेल, कोणताही युजर असेल, त्याला ते व्यवस्थित हँडल करता आलं पाहिजे किंवा त्यांनी त्याच पद्धतीने ते बनवलं पाहिजे। त्यासाठी जे काही याचे इन्व्हेंटर आहेत किंवा डेव्हलपर आहेत ईएफ कॉड, त्यांनी काही रूल्स या डेव्हलपमेंटसाठी किंवा आरडीबीएमएससाठी बनवलेले आहेत। तर आता त्यामध्ये जे काही त्यांनी रूल्स बनवलेले आहेत त्यामध्ये जवळपास त्याच्या 13 रूल्स त्यांनी त्यासाठी बनवलेले आहेत। त्यामधले जे 8 म्हणजे 8 रूल्स जे आहेत ते ओरॅकल, तुम्ही ऐकलं असेल ओरॅकल, ओरॅकल ही सर्वात मोठी डाटाबेस रिलेटेड कंपनी आहे। ती कंपनी यापैकी 8 रूल्स फॉलो करते, ठीक आहे, म्हणजे भरपूर रूल त्यामध्ये ती फॉलो करत आहेत। आणि कमर्शियल जे काही प्रोडक्ट्स आहेत ते सर्वच सर्व हे 13 रूल्सला फॉलो करतात आणि त्यानुसारच ते बनवले जातात। तर आता आज आपण हे जे काही आपल्याला 13 रूल्स 0 to 12 म्हणजेच 13 रूल्स आपल्याला आज बघायचे आहेत। हे रूल्स काय आहेत, एकदम सिम्पल रूल्स आहेत समजून घेण्यासाठी, आणि त्याचं हे जे काही रूल्स आहेत ते एक्झाममध्ये पण विचारले जातात। त्यामध्ये क्वेश्चन असतो लिस्ट द फर्स्ट 4 कॉड रूल्स किंवा लिस्ट एनी 4 कॉड रूल्स किंवा लिस्ट वन एक्सप्लेन द ईएफ कॉड रूल्स, अशा प्रकारचे क्वेश्चन्स त्यावरती असतात। तर सुरू करूया। तर आजचा जो काही कन्सेप्ट आहे ईएफ कॉड्स रूल फॉर आरडीबीएमएस, त्यामध्ये रूल 0 आहे फाउंडेशन रूल, ठीक आहे। फाउंडेशन रूल काय आहे आपण बघूया। फाउंडेशन रूल स्टेट दॅट द सिस्टीम मस्ट बी कॅपेबल टू मॅनेज दिअर डाटाबेस सिस्टीम थ्रू दिअर रिलेशनल कॅपेबिलिटीज। ऑल अदर 12 रूल्स आर डिराइव्ड फ्रॉम दिस फाउंडेशन रूल। बघा, फाउंडेशन रूल काय सांगतो की जी काय डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे ती तिने तिचे रिलेशनशिप आणि त्यामधला डाटा हे मॅनेज करण्याची कॅपेबिलिटी कशामध्ये पाहिजे, त्या सिस्टीममध्ये पाहिजे। ओके, फाउंडेशन रूल स्टेट दॅट द सिस्टीम मस्ट बी कॅपेबल टू मॅनेज दिअर डाटाबेस सिस्टीम थ्रू दिअर रिलेशनल कॅपेबिलिटीज। म्हणजेच काय, सिस्टीम कॅपेबल पाहिजे कशासाठी, डाटाबेस सिस्टीम मॅनेज करण्यासाठी युझिंग दिअर रिलेशनशिप किंवा रिलेशनल कॅपेबिलिटीज। म्हणजे आता आपण बघितलं होतं की दोन टेबलमध्ये काहीतरी रिलेशन असतं, मग अशा प्रकारचा रिलेशन आणि डाटाबेस हे सर्व मॅनेज करण्याची कॅपेबिलिटी ते सिस्टीममध्ये पाहिजे, हे सांगतो फाउंडेशन रूल। त्यानंतर रूल फर्स्ट आहे इन्फॉर्मेशन रिप्रेझेंटेशन। ओके, इन्फॉर्मेशन रिप्रेझेंटेशन, ऑल द इन्फॉर्मेशन इन द डाटाबेस मस्ट बी स्टोर्ड इन द स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ टेबल्स। टेबल इज कन्सिडर ॲज द बेस्ट फॉर्मॅट टू स्टोर अँड मॅनेज द डाटा। ओके, आपण यापूर्वी पण बघितलं आहे की
जो का रिलेशनल डाटा मॉडेल आहे ते काय आहे, टेबल मध्ये त्याचा डाटा स्टोर होतो रोज आणि कॉलमच्या फॉरमॅट मध्ये. मग इन्फॉर्मेशन रिप्रेझेंटेशन पण रूल पण काय सांगतोय की जी काही इन्फॉर्मेशन आपण स्टोर करणार आहे डाटा मध्ये ती स्टँडर्ड फॉरमॅट म्हणजे टेबलच्या फॉरमॅट मध्ये ती इन्फॉर्मेशन पाहिजे. ओके, त्यानंतर सेकंड रूल आहे, रूल सेकंड, सिस्टमॅटिक ट्रीटमेंट ऑफ अ नल ऑफ व्हॅल्यूज. ओके, बघा ज्यावेळेस आपण डाटाबेसमध्ये काहीतरी व्हॅल्यूज इन्सर्ट करत आहोत, आपण बघितलं होतं रोज अँड फॉर्म कॉलमच्या फॉर्ममध्ये डाटा इन्सर्ट होतो. मग जर मी सपोज व्हॅल्यूज घेतल्यात एम्प्लॉय आय डी, नेम, डिपार्टमेंट आणि फोन नंबर, तर बघा एम्प्लॉय आय डी तर आपण नल ठेवू शकत नाही. नल म्हणजे काय, थोडक्यात त्याची काही व्हॅल्यू नाही, म्हणजे ती व्हॅल्यू एकतर आपल्याला माहिती नाही आहे किंवा त्याची ती व्हॅल्यू नाहीच आहे किंवा अजून त्यामध्ये काही कंडिशन असू शकतात. ठीक आहे, मग आता बघा एम्प्लॉय आय डी, नेम, डिपार्टमेंट आणि फोन नंबर, असं मी एम्प्लॉयचा डाटा घेतला. एम्प्लॉय आय डी तर आपण एम्प्टी राहू शकत नाही, प्रत्येक एम्प्लॉयला काहीतरी आय डी असतो, म्हणजे प्रत्येक तिथं नल व्हॅल्यू येणार नाही. नेम, नेमची व्हॅल्यू जी आहे ती नल असू शकत नाही किंवा प्रत्येक एम्प्लॉयला काहीतरी नाव असतं. त्यानंतर आहे डिपार्टमेंट. ठीक आहे, डिपार्टमेंट बघा, डिपार्टमेंट प्रत्येकाला डिपार्टमेंट असू शकतं आणि काही एम्प्लॉयला डिपार्टमेंट असू शकत नाही, म्हणजे ते एखाद्या एम्प्लॉयची ती व्हॅल्यू काय असू शकते तिथं व्हॅल्यूच नसू शकते, म्हणजेच काय व्हॅल्यू असणार आहे, नल व्हॅल्यू. त्यानंतर बघा फोन नंबर, प्रत्येक एम्प्लॉयलाकडे मोबाईल किंवा फोन नंबर असेलच असं नाही, किंवा त्याचा फोन नंबर आपल्याला माहितीच असेल असं पण असू शकतं, म्हणजे त्या ठिकाणी पण नल व्हॅल्यू येऊ शकते. मग असं ज्यावेळेस व्हॅल्यू त्या ठिकाणी नसेल किंवा आपल्याला माहिती नसेल, मग ते त्या ठिकाणची ती स्पेस रिकामी ठेवण्यापेक्षा तिथं काय केलं पाहिजे, कोणती व्हॅल्यू प्लेस झाली पाहिजे, नल व्हॅल्यू प्लेस झाली पाहिजे, म्हणजे सिस्टमॅटिकली काय झालं पाहिजे, नल व्हॅल्यू आली पाहिजे. जर त्या ठिकाणी ती व्हॅल्यू जर ब्लँक स्पेस आला किंवा ब्लँक कॅरेक्टर आले तर ती ॲज अ कन्सिडर केली जाऊ शकते कॅल्क्युलेशनमध्ये. मग कॅल्क्युलेशनमध्ये कॅल्क्युलेट होण्यापेक्षा तिथं काय करायचं, नल व्हॅल्यू काय झाली पाहिजे, प्लेस झाली पाहिजे, सिस्टमॅटिकली ती नल व्हॅल्यू प्लेस झाली पाहिजे. मग नल व्हॅल्यू काय करेल की तो काहीच व्हॅल्यू नसण्यापेक्षा नल असेल, मग तर ते आपल्या किंवा कॅल्क्युलेशन पर्पज किंवा अदर पर्पजमध्ये ते लक्षात येऊन जर की ते काही व्हॅल्यू नाही आहे. मग नल व्हॅल्यू जर नसेल तर लक्षात येतं की ही एंट्री करतानाच ती व्हॅल्यू टाकलेली नाही. जर सपोज जर तिथं व्हॅल्यू नसेल तर त्याचे भरपूर मिनिंग येऊ शकतात की व्हॅल्यू डिलीट झाली का किंवा यामध्ये काही एरर आहे का. त्यापेक्षा नल जर असेल तर समोरचो का एंड युजर असेल किंवा युजर असेल तर त्याला ते समजून जातं की तर व्हॅल्यू प्लेस केली गेलेली नाही. ओके, सिस्टमॅटिक ट्रीटमेंट ऑफ नल व्हॅल्यूज. त्यानंतर थर्ड रूल जो आहे तो आहे गॅरंटीड ॲक्सेस रूल, द गॅरंटीड ॲक्सेस रूल. तर बघा द गॅरंटीड ॲक्सेस रूल काय सांगतो, इन द डाटा बेस एव्हरी सिंगल डाटा एलिमेंट मस्ट बी ॲक्सेसिबल लॉजिकली विथ अ कॉम्बिनेशन ऑफ टेबल नेम, प्रायमरी की अँड द ॲट्रिब्यूट नेम. ओके, गॅरंटीड ॲक्सेस रूल म्हणजे काय, तर जो काय यूजर आहे किंवा कोणताही यूजर असेल त्याला जो काय डाटाबेसमध्ये डाटा आहे तो ईच अँड एव्हरी डाटा त्या युजरला त्याच्या लेवल ॲक्सेसनुसार ॲक्सेस करता आला पाहिजे, प्रत्येकाला त्या ॲक्सेस भेटला पाहिजे प्रत्येक व्हॅल्यूसाठी. म्हणजे आता रोज अँड कॉलमच्या फॉरमॅटमध्ये डाटा स्टोर आहे, मग सिंगल सेल एका सेलमधला डाटा पण काय करता आला पाहिजे, ॲक्सेस करता आला पाहिजे. मग तो ॲक्सेस करण्यासाठी तो लॉजिकली किंवा काय असेल त्या पद्धतीने तो यूज करता आला पाहिजे. मग लॉजिकली जर असेल तर कशा पद्धतीने तो यूज ॲक्सेस करता आला पाहिजे, त्या टेबलचं, त्या डाटाबेसचं नाव, त्या टेबलचं नाव, एखादी प्रायमरी की असेल ती प्रायमरी की किंवा त्या कॉलमचं नाव, अशा पद्धतीने तो डाटा काय करता आला पाहिजे, 100% गॅरंटीड, म्हणजे त्याला काही ॲक्सेस भेटलाच पाहिजे. ओके, त्यानंतर फोर्थ रूल आहे ॲक्टिव ऑनलाईन कॅटलॉग. ओके, ॲक्टिव्ह ऑनलाईन कॅटलॉग. बघा ॲक्टिव्ह ऑनलाईन कॅटलॉग हा रूल काय सांगतो, द डिस्क्रिप्शन ऑफ द स्ट्रक्चर ऑफ एंटायर डाटाबेस मस्ट बी स्टोर्ड इन अन ऑनलाईन कॅटलॉग नोन ॲज अ डाटा डिक्शनरी. डाटा डिक्शनरी कॅन बी ॲक्सेस बाय ऑथराइज्ड युजर्स. ओके, बघा आपण बघितलं होतं डाटा स्ट्रक्चरमध्ये किंवा डाटाबेसचं जे काही स्ट्रक्चर आपण बघितलं होतं डाटा DBMSचं, त्यामध्ये आपण बघितलं होतं की डाटा डिक्शनरी हा कन्सेप्ट बघितला होता. त्यामध्ये काय असतं की डाटाबेस रिलेटेड ऑल इन्फॉर्मेशन म्हणजेच मेटा डाटा काय असतो, स्टोर असतो. मग हा रूल पण ते सांगतोय की डाटाबेसबद्दलची जी काही सर्व इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन सर्वच्या सर्व ऑनलाईन कॅटलॉग म्हणजेच डाटा डिक्शनरीमध्ये स्टोअर झाली पाहिजे आणि ती फक्त ऑथराइज्ड युजरलाच ॲक्सेस करता आली पाहिजे, हे सांगतं ॲक्टिव्ह ऑनलाईन कॅटलॉग. ओके, त्यानंतर रूल नंबर 5, द कंपॅरेन्सिव्ह डाटा
सब अ लैंग्वेज और रूल द कंपेरेंसिव डाटा सब लैंग्वेज और रूल डाटाबेस शुड नॉट बी डायरेक्टली एक्सेसिबल डाटाबेस शुड नॉट बी डायरेक्टली एक्सेसिबल इट शुड ऑलवेज बी एक्सेसिबल बाय यूजिंग सम स्ट्रॉन्ग क्वेरी लैंग्वेज दिस रूल इलुस्ट्रेट दैट द सिस्टम शुड सपोर्ट एटलीस्ट वन रिलेशनल लैंग्वेज ओके बघा द कंपेरेंसिव डाटा सब लैंग्वेज रूल काय सांगतो की डाटाबेसला आपल्याला डायरेक्ट ॲक्सेस करता नाही आला पाहिजे कोणताही डाटाबेस असेल तो डायरेक्ट ॲक्सेस न करता त्याला काय पाहिजे काहीतरी क्वेरी लँग्वेज पाहिजे आता आपण बघितलं जसं स्ट्रक्चर्ड क्वेरी ना लँग्वेज एसक्यूएल लँग्वेज आहे त्यामध्ये काही कमांड्स आहेत आपण क्वेरी राईट करतो सपोज इन्सर्ट आहे इन्सर्ट इन टू दिस टेबल अशा प्रकारच्या काही क्वेरी लँग्वेजेस पाहिजे ज्यांनी तो डाटाबेस काय करता आला पाहिजे ॲक्सेस करता आला पाहिजे आणि त्या क्वेरी लँग्वेजने ॲक्सेस करण्यासाठी ती जी काही सिस्टीम आपण म्हणतो आहे त्या सिस्टीमने ॲटलिस्ट एखादी तरी क्वेरी लँग्वेज काय केली पाहिजे सपोर्ट केली पाहिजे ठीक आहे आता भरपूर क्वेरी लँग्वेजेस आहेत त्यामधली एक तरी लँग्वेज काय झाली पाहिजे त्या डाटाबेसला सपोर्ट त्या डाटाबेसनी सपोर्ट केली पाहिजे ठीक आहे हा आहे द कंपेरेन्सिव्ह डाटा सब लँग्वेज रूल त्यानंतर रूल नंबर 6 आहे व्ह्यू अपडेटिंग रूल ठीक आहे व्ह्यू अपडेटिंग रूल आता बघा व्ह्यू म्हणजे काय ते पहिले आपण समजून घेऊ व्ह्यू म्हणजे असा एक कन्सेप्ट आहे जो काय डाटाबेसमध्ये आपण डाटा स्टोअर केलेला आहे बघा पहिलं काय असतं डाटाबेस असतो त्यानंतर डाटाबेसमध्ये टेबल्स असतात टेबलमध्ये रोज आणि कॉलम असतात आणि त्यामध्ये आपला ॲक्च्युअल डाटा असतो मग आता जर आपल्याला व्ह्यू म्हणजे काय बघायचं आहे तर व्ह्यू म्हणजे काय जे काय टेबल्स ह्या डाटाबेसमध्ये स्टोअर आहे तर त्या टेबल्समधून जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन एका कॉम्पॅक्ट फॉर्मॅटमध्ये किंवा त्यामधला काहीच डाटा घेऊन आपण एक व्ह्यू तयार करू शकतो जसं बघा व्ह्यू म्हणजे थोडक्यात काय जसं आपल्याकडे इंडेक्स असते त्या इंडेक्समध्ये आपण डाटा बघतो तशी इंडेक्स इकडे डाटाबेसमध्ये पण असते बुकमध्ये इंडेक्स असते पण व्ह्यू म्हणजे काय की सपोज त्या इंडेक्स थ्रू आपण एखाद्या पर्टिक्युलर पेजला जाऊन तेच पेज शो अप करणे त्याला म्हणतात थोडक्यात व्ह्यू ओके मग आता व्ह्यू अपडेटिंग रूल काय सांगतो व्ह्यू आर द व्हर्च्युअल टेबल्स क्रिएटेड युजिंग द क्वेरी टू शो द पार्शल ऑर अ कम्प्लीट व्ह्यू ऑफ द टेबल ओके बघा या लाईनमध्ये पूर्ण कव्हर केलं आहे व्ह्यू आर द व्हर्च्युअल टेबल व्ह्यू काय आहे व्हर्च्युअल टेबल आहे म्हणजे जो काय ॲक्च्युअल टेबल स्टोअर आहे त्याचा व्हर्च्युअल टेबल आहे तो क्वेरी लँग्वेजने क्रिएट केलेला आहे आणि त्यामध्ये पार्शल डेटा म्हणजे थोडा काही प्रमाणात डेटा किंवा पूर्णच्या पूर्ण टेबल आपण काय करू शकतो व्ह्यूमध्ये शो करू शकतो मग आता ऑल द व्ह्यूज दॅट आर थिअरटिकली अपडेटेबल मस्ट ऑल्सो बी अपडेटेबल बाय द सिस्टीम जर थेरेटिकली आपण अपडेट करत असाल तर तो सिस्टीम थ्रूसुद्धा आपण काय आला पाहिजे तो व्ह्यू अपडेट झाला पाहिजे द रूल स्टेट दॅट वी शुड बी एबल टू मेक चेंजेस इन द व्ह्यूज ओके हा रूल काय सांगतो व्ह्यू अपडेटिंग रूल आपण आपल्याला जो काय व्ह्यू आहे त्या व्ह्यूमध्ये पण चेंजेस करण्याचा ॲक्सेस किंवा आपण त्याला एबल आपली आपण त्याला त्या व्ह्यूला अपडेट करण्याची ॲबिलिटी त्या युजरला प्रोव्हाइड केली गेली पाहिजे ओके अशा प्रकारे हे 6 रूल होते 0 to 6 रूल्स होते सॉरी 7 रूलपर्यंत आता आपण हे रूलचा यूज काय आहे किंवा रूल का बघतोय तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो आणि नंतर आपण रूल 7 कडे जाऊ बघा ज्यावेळेस आपण एखादी सिस्टीम किंवा एखादं ॲप्लिकेशन डेव्हलप करतोय सपोज आपण स्टुडंटचा रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी सॉफ्टवेअर बनवतोय किंवा ॲप्लिकेशन बनवतोय युजिंग डाटाबेस मग आता ज्यावेळेस तुम्ही जे डाटाबेस थ्रू हे बनवणार किंवा एखादा डाटाबेस तुम्ही बनवताय लक्षात घ्या स्टुडंटचा तुम्ही डाटाबेस बनवताय मग त्यामध्ये स्टुडंटची वेगवेगळी माहिती तुम्हाला स्टोअर करायची आहे मग तुम्हाला ज्यावेळेस तो स्टुडंटचा डाटाबेस तुम्ही बनवताय तर तुम्हाला रूल 0 तर रूल 12 सर्वच्या सर्व रूल्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत फॉलो करायचे आहेत म्हणजे काय करायचं आहे हे रूल लक्षात घेऊन तुम्हाला काय करायचं तुमचा डाटाबेस डिझाईन करायचा आहे बनवायचा आहे मग तो कसा तर बघा आता जर सपोज तुम्ही स्टुडंटचा डाटाबेस बनवताय तर रूल फाउंडेशन रूल 0 काय सांगतोय की ती सिस्टीम काय पाहिजे कॅपेबल पाहिजे ती डाटाबेस हँडल करण्यासाठी ठीक आहे मग तुम्हाला तशी सिस्टीमवरती तो डाटाबेस बनवावा लागेल किंवा त्या सिस्टीम तशी त्यासाठी कॅपेबल सिस्टीम तुमच्याकडे पाहिजे आता इन्फॉर्मेशन रूल बघितला मग इन्फॉर्मेशन रूल काय सांगत होतं आपल्याला की इन्फॉर्मेशन रूलमध्ये तो जो काय डाटा आहे तो डाटा स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये टेबल्सच्याच फॉर्मॅटमध्ये स्टोअर झाला पाहिजे मग तुम्हाला स्टुडंटचा डाटा कशा स्टोअर करावा लागेल टेबलमध्ये स्टोअर करावा लागेल
त्यानंतर ट्रीटमेंट ऑफ नल व्हॅल्यू, मग तुमच्याकडे एखादी व्हॅल्यू नसेल तर तिथं काय झाली पाहिजे, कोणती व्हॅल्यूनुसार झाली पाहिजे, नल व्हॅल्यूनुसार झाली पाहिजे. प्रत्येक सेल जे आहे तो प्रत्येक डाटा आहे त्याला ॲक्सेस भेटला पाहिजे, त्याची जे काही इन्फॉर्मेशन आहे ती ॲक्टिव्ह ऑनलाईन कॅटलॉगमध्ये सेव्ह झाली पाहिजे, त्याला एखाद्या क्वेरी लँग्वेजने सपोर्ट केलं पाहिजे, आणि तुम्हाला त्याचा व्ह्यू काय झाला करता आला पाहिजे, अपडेट करता आला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, तुमचा डाटाबेस डिझाईन करायचा आहे. आणि मग असा डाटाबेस काय होईल तुमचा पब्लिकली, किंवा तो डाटाबेस कोणी पण यूज करू शकेल, किंवा तो वापरायला एकदम इझी होणार आहे. ठीक आहे, आता आपण जाऊ रूल नंबर 7 कडे. बघा रूल नंबर 7 काय आहे, हाय लेवल इन्सर्ट अपडेट अँड डिलीट रूल. बघा हाय लेवल इन्सर्ट अपडेट अँड डिलीट रूल. हाय लेवल मीन्स मल्टिपल रो फ्रॉम मल्टिपल कॉलम्स आर अफेक्टेड बाय द सिंगल क्वेरी. ओके, बघा आपण आपण काय करू शकतो, सिंगल डाटा ॲट अ टाईम पण ॲक्सेस करू शकतो, किंवा मल्टिपल डाटा पण ॲट अ टाईम ॲक्सेस करू शकतो. बघा जर मला एका स्टुडंटचा डाटा ॲक्सेस करायचा जर आला असेल तर तो झाला लो लेवल, आणि जर मला 10 किंवा 20 किंवा 50 किंवा 100 स्टुडंटचा डाटा एकाच क्वेरीने हँडल करायचा आहे. आता मला जर पाहिजे की ज्या स्टुडंटला 50 पेक्षा जास्त पर्सेंटेज आहे, मग आता 50 पेक्षा जास्त पर्सेंटेज असणारे भरपूर स्टुडंट असू शकतात, मग मी ते एकाच क्वेरीमध्ये देणार काय, सिलेक्ट दिस दिस स्टुडंट फ्रॉम दिस दिस टेबल हुज पर्सेंटेज इज ग्रेटर दॅन 15, मग काय होणार, भरपूर स्टुडंट ॲक्सेस होणार. मग हा काय आहे, हाय लेवल इन्सर्ट अपडेट अँड डिलीट रूल. मग मला असे मल्टिपल रोज आणि मल्टिपल कॉलम्स सिंगल क्वेरीने काय करता आले पाहिजे, ॲक्सेस करता आले पाहिजेत. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे फिजिकल डाटा इंडिपेंडन्स. ओके, रूल नंबर 8 फिजिकल डाटा इंडिपेंडन्स. बघा एकदम सिंपल सिंपल रूल आहेत. बघा फिजिकल डाटा इंडिपेंडन्स म्हणजे काय, चेंजेस इन द फिजिकल लेवल मस्ट नॉट रिक्वायर्ड एनी चेंजेस टू अन ॲप्लिकेशन. ओके, मग आता फिजिकल लेवल म्हणजे काय, जर आता आपण फिजिकल म्हणजे थोडक्यात आपण कशात डाटा स्टोअर करतो आहे, फॉर्मॅट ऑफ डाटा स्टोरेज ऑज अ कंटेनर लाईकली द लिंक लिस्ट ॲरे हे काय जे आहेत यामध्ये आपण डाटा स्टोअर करतो. मग ज्यावेळेस आपण असा हा डाटा स्टोअर करतो त्या फिजिकल जे काही गोष्टी आहेत त्यामध्ये जर आपण चेंजेस केला तर त्याचा चेंजेस आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये करण्याची गरज नाही. म्हणजे थोडक्यात काय, जर मी ॲप्लिकेशन थ्रू डाटाबेसला आपण ॲक्सेस देत असतो, मग डाटा स्ट्रक्चर जर चेंज केलं, सपोज आता ॲरेमध्ये डाटा स्टोरेज आहे तो जर मी लिंक लिस्टमध्ये केला तर मला त्या ॲप्लिकेशनमध्ये चेंजेस करण्याची काही गरज पडली नाही पाहिजे. असा तुम्हाला काय करायचं आहे, डाटाबेस डिझाईन करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट रूल आहे लॉजिकल डाटा इंडिपेंडन्स. सेम आहे, जर तुम्ही आत्ताच आपण फिजिकल बघितलं, मग लॉजिकली जर काही चेंजेस केला तर तुम्हाला त्याचा फिजिकली किंवा अदर प्लेसेसला चेंजेस करण्याची गरज नाही पाहिजे. असा तुम्हाला इंडिपेंडंट प्रत्येक गोष्ट ठेवायची आहे. बघा द युजर्स यू म्हणजेच काय, ॲप्लिकेशन शुड नॉट बी डिपेंडंट अपॉन द लॉजिकल डाटा इन द डाटाबेस. ओके, दॅट मीन्स चेंजेस इन द लॉजिकल डाटा मस्ट नॉट बी अफेक्टेड द ॲप्लिकेशन विच इज युजेस इट. ओके, म्हणजे जर तुम्ही लॉजिकली काही चेंजेस करत असाल तर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये काही चेंजेस करण्याची गरज नाही पडली पाहिजे. बघा सपोज जर तुम्ही 2 टेबल मर्ज केले किंवा 1 टेबल स्प्लिट केला तर मग तुम्हाला काही ते ॲप्लिकेशन यूजर जो काही ॲप्लिकेशन वापरणं त्यामध्ये चेंजेस करण्याची गरज नाही पडली पाहिजे. त्याला म्हणतात लॉजिकल डाटा इंडिपेंडन्स. त्यानंतर आहे इंटिग्रिटी इंडिपेंडन्स. द इंटिग्रिटी इंडिपेंडन्स हा 10 नंबरचा रूल आहे, तो काय सांगतो बघूया आपण. द इंटिग्रिटी कंटेंट्स मस्ट बी स्पेसिफाईड इंडिपेंडेंटली फ्रॉम ॲप्लिकेशन प्रोग्राम अँड स्टोअर्ड इन द कॅटलॉग. ओके, इंटिग्रिटी कंटेंट आपण बघितला होता. इंटिग्रिटी म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्ट काय पाहिजे, युनिक पाहिजे, सेपरेट पाहिजे, त्याला काहीतरी ID पाहिजे, त्याला आपण म्हणतो इंटिग्रिटी. म्हणजे थोडक्यात काय, डुप्लिकेशन ऑफ डाटा नाही पाहिजे त्यामध्ये. मग अशा इंटिग्रिटी इंडिपेंडन्स म्हणजे पण काय, सेम आहे की प्रत्येक गोष्ट युनिक पाहिजे, सेपरेट पाहिजे, डुप्लिकेशन ऑफ डाटा नाही पाहिजे, आणि त्याचा जो काय ॲप्लिकेशन प्रोग्राम आहे त्यामध्ये किंवा ॲप्लिकेशन प्रोग्राम थ्रू डाटा सेव ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो डुप्लिकेशन त्यापासून झालं नाही पाहिजे. ठीक आहे, आणि आपल्याला जे काही इंटिग्रिटी कन्स्टंट आहे त्यामध्ये कन्स्टंट पण चेंज करता आली पाहिजे. आता इंटिग्रिटी कन्स्टंट म्हणजे काय, ज्यावेळेस आपण असा डाटा, आता सपोज मी एम्प्लॉय ID
काय एम्प्लॉयडी युनिक राहणार आहे, मग ह्याचे जे काही इंटिग्रिटी कन्स्टंट आहे त्याला आपल्याला चेंज करण्याचा ॲक्सेस पण पाहिजे, किंवा ते आपण त्याला सेपरेट त्यासाठी वेगवेगळे त्याला आपण इंटिग्रिटी देऊ शकतो. ओके, त्यानंतर आहे डिस्ट्रीब्युशन इंडिपेंडन्स. मग आता डिस्ट्रीब्युशन इंडिपेंडन्स म्हणजे काय, तर हा रूल आहे रूल नंबर 11 डिस्ट्रीब्युशन इंडिपेंडन्स, ते आपण बघू. द डिस्ट्रीब्युशन ऑफ डाटाबेस ॲट व्हेरियस लोकेशन शुड नॉट बी विजिबल टू एंड यूजर. यूजर शुड ऑलवेज गेट द इम्प्रेशन दॅट द डाटा इज लोकेटेड ॲट वन साईड ओनली. बघा, एकदम भारी एक्झाम्पल मी तुम्हाला याचं देतो. तुम्ही बँकिंगमध्ये बघितलं असेल, बँकेत जात असाल, तर बँकचा जो काय डाटाबेस असेल तो तुमच्या गावात एखादी ब्रँच असेल, त्या ब्रँचला तुमचा अकाउंट नंबर वगैरे सर्व ते त्या ठिकाणी पण डिटेल असते. आणि त्यांची जी काय हेड होम ब्रँच असेल, हेड ब्रँच असेल, त्या ब्रँचला पण तुमचा डाटा असतो. बघा आता, आणि त्याचं ते काय करतात, बॅकअप त्यांनी 2-3 ठिकाणी सर्व्हरला घेऊन ठेवलेला असतो. मग ज्यावेळेस ते अकाउंटंट किंवा ते काय ॲक्सेस करत असतात, त्यावेळेस त्यांना माहिती असतं का हा डाटा कुठं स्टोअर आहे. नाही, तो डाटा कुठे स्टोअर असतो, किंवा आपण आपला अकाउंट ॲक्सेस करतो थ्रू ऑनलाईन, तुम्ही एखाद्या ॲप्लिकेशन थ्रू करता, वेबसाईट थ्रू करता, मग तुम्हाला तो डाटाबेस तुमच्याजवळ स्टोअर असतो का? नाही, तो कुठेही कोणत्याही त्यांच्या सर्व्हरला. सपोज आता इथे श्रीरामपूर लोकेशनला ब्रँच आहे, त्याचा डाटाबेस श्रीरामपूरला पण असेल, त्यांचं हेड ऑफिस सपोज मुंबईला तर मुंबईला पण असेल, किंवा शक्यतो हेड ऑफिसला असेल हेड मुंबईला. मग तुम्ही कुठेही तो डाटाबेस ॲक्सेस करू शकता. मग पण ते युजरला दिसतं का तो डाटा कुठं स्टोअर आहे काय? नाही. मग ते सेम गोष्ट आहे डिस्ट्रीब्युटेड इंडिपेंडन्स म्हणजे काय, डाटा कुठेही स्टोअर असू तो युजरला त्याच्याशी त्याच्या यूजमध्ये काही त्याचा अफेक्ट झाला नाही पाहिजे. कुठेही ऑनलाईन ऑनलाईन तो ॲक्सेस असेल, किंवा डाटा कुठेही कोणत्याही लोकेशनला स्टोअर असेल, डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय, डाटा मल्टिपल लोकेशनला जरी स्टोअर असला तरी त्या युजरच्या ॲक्सेसवरती त्याचा काही परिणाम झाला नाही पाहिजे. तो काय पाहिजे, त्यापासून डिस्ट्रीब्युटेड जरी असला तर तो त्याचा आणि युजरचा काही अफेक्ट त्यावरती नाही पाहिजे. त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटेड डिस्ट्रीब्युशन इंडिपेंडन्स. आणि द लास्ट रूल आहे 12 रूल आहे, रूल 12 द नॉन सबव्हर्जन रूल. आता बघा, नॉन सबव्हर्जन रूल काय सांगतो, इफ अ रिलेशनल सिस्टीम हॅज अ लो लेव्हल लँग्वेज दॅट लो लेव्हल कॅन नॉट बी यूज टू सबवर्ट ऑर बायपास इन इंटिग्रिटी रूल्स अँड कन्स्टंट एक्सप्रेस इन द हाय लेव्हल रिलेशनल लँग्वेज. मीन्स एनी हाऊ दोज इंटिग्रिटी रूल्स अँड कन्स्टंट मस्ट बी फॉलोड, वी कॅनॉट व्हायलेट देम बाय युझिंग एनी बॅकडोर ऑप्शन. बघा, जर आता आपण सपोज सिस्टीम डेव्हलप करतोय किंवा डाटाबेस डेव्हलप करतोय, मग त्यामध्ये आत्ताच आपण बघितलं हाय लेवल लँग्वेज पण आहे, लो लेवल लँग्वेज पण आहे. मग आता जर आपण हाय लेवल लँग्वेजनी बनवलंय, तर त्याला जर लो लेवल लँग्वेजनी जर ॲक्सेस असेल, तर त्या लो लेवल लँग्वेजनी त्याचे इंटिग्रिटी कन्स्टंट व्हायलेट किंवा इंटिग्रिटी कन्स्टंट त्याचे ब्रेक नाही केले पाहिजे, किंवा त्यामध्ये काहीतरी बग काढून, किंवा त्यामध्ये सपोज आता बग किंवा एखादा बायपास वापरून त्यामध्ये त्यांनी ते काही त्यामध्ये त्याला फ्लक्च्युएट केलं नाही पाहिजे. ठीक आहे, ते सर्व गोष्टी त्या डाटा तो काय डाटा व्हायलेट झाला नाही पाहिजे. याला म्हणतात नॉन सबव्हर्जनल रूल. म्हणजे काय, थोडक्यात एक सिम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. जर आता आपण एखादा ॲप डाटाबेस बनवला, तो हाय लेवल लँग्वेजनी सपोर्टेड बनवला, पण जर त्याला लो लेवल लँग्वेजनी जर आपण ॲक्सेस करायला गेलो, तर त्या लो लेवल लँग्वेजनी त्याला ॲक्सेस करताना त्या डाटाबेसमध्ये काही आपल्याला अनऑथराइज गोष्टी घडल्या नाही पाहिजेत. ठीक आहे, मग जर किंवा सपोज आता आपण बघतो, बघा एखादा आपल्याला सांगितलं रूल आपल्याला दिले काही रूल, तर त्यामध्ये आपण काय करतो, रूल असे रूल आहेत, पण मग त्या रूलला न तोडता त्याला बायपास आपण काहीतरी शोधून काढतो. बरोबर ना? हां, ठीक आहे, नियम तर ठेवायचे, पण आपल्याला आपली गोष्ट पण करून घ्यायची. मग अशा वेळेस आपण काय करतो, काहीतरी बायपास त्याला शोधत असतो. मग ज्यावेळेस मग हा सबओरिजिनल रूल काय सांगतो, तुम्ही लो लेवलनी ॲक्सेस करा किंवा हाय लेवलनी करा, पण असे काही बायपास त्यामध्ये भेटले नाही पाहिजेत. म्हणजेच थोडक्यात काय, ते टाईट सिक्युरिटी पाहिजे. दॅट इज द नॉन सबओरिजिनल रूल. ओके, अशा पद्धतीने हे एफ कॉड्सनी आपल्याला 12 रूल्स आपल्या डाटाबेस डिझायनिंगसाठी दिलेले आहेत. ओके, हे रूल्स व्यवस्थित स्टडी करा, त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्कीच कमेंट करा, मेसेज करा. ओके, थँक्यू.